महिलांचे प्रश्न आणि शिवसेनेने घेतलेला पुढाकार आणि कामगिरी यावर आधारित प्रथम ती या शिवसेनेच्या महिला संमेलनाचे आयोजन राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यात आले होते. राजापूर तालुक्यामध्ये गुरुवारी मातोश्री सभागृहात हे संमेलन पार पडले. यावेळी उपस्थित महिलांनी त्यांचे नव्या महाराष्ट्राबद्दलचे स्वप्न, आशा आकांक्षा, अपेक्षा, सूचना व्यक्त केल्या. प्रथम ती महिला संमेलनाच्या माध्यमातून शिवसेना शिक्षण, समता, सुरक्षा, स्वास्थ्य आणि स्वावलंबन या पंचसूत्रीवर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच महिलांना अग्रस्थानी ठेवून समाजाला प्रगतीपथावर नेणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवसेनेचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यातूनच बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास झाल्याचे पाहावयाचे आहे. कोकणातील महिलांनी बचत गटांची निर्मिती करून दर्जेदार उत्पादने तयार करावीत, त्यासाठी लागणारी बाजारपेठ आपण उपलब्ध करून देऊ अशी हमी महाराष्ट्र महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा संजना घाडी यांनी राजापुरात आयोजित महिला संमेलनामध्ये मार्गदर्शन करताना व्यक्त केले. तुमच्या घरात जर सासूबाई त्या महिला बचत गटाची कार्यकर्ती असेल आणि ती त्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून कमवत असेल तर सुनबाई सांगेल, आई जमला असा बसा बसा जरा तुमचे पैसे पण देते. आणि सुनबाई जर त्या महिला बचत गटाची जर सदस्य असेल आणि तिला जर तिच्या त्या साडीच्या खिशात पैसा येत असेल तर सासूबाई सांगेल एक पोरी दमली असतील तुझ्यासाठी आल्याचा चहा टाकते. आणि अशा पद्धतीचं वातावरण जेव्हा आपल्या गावोगावांमध्ये तालुक्यांमध्ये निर्माण होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये गेल्यापासून या महिलेचा विकास झाला, तिचा बचत गट काम करायला लागला. काही विचार करायची भावना तुम्हाला कशी वाटते? त्या अपवाद त्या वाडीमध्ये त्या ठिकाणी त्या तालुक्यामध्ये आपली चर्चा होणार की हा एक सक्षम गट आहे आणि शिवसेनेमधून तयार झालेल्या बचत गटाची निर्मिती आहे आणि या बचत गटाला सन्मान आपोआप मिळायला सुरुवात होईल. त्या महिलांच्या स्वत्वची जाणीव त्या ठिकाणी ती आपल्या पुढे घेऊन जाऊ शकतील आणि समाजा उपयोगी कामांसाठी देखील ती ताकद लावू शकतील. अशा पद्धतीने हा स्वावलंबाची सूत्री आपण या ठिकाणी आपण पंचसूत्रीपैकी एक गोष्ट आपल्या समोर ठेवल्यानंतर शिक्षण ही तेवढाच महत्वाचा भाग आहे. तुम्हीही शिका आणि ताई मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय, प्रौढ शिक्षण हे देखील खूप चांगल्या पद्धतीने आमच्या लांजा राजापूर साखरपामध्ये राबवलं जातं. कारण माझी आजी, माझी बाळकृष्ण ब्रीद नगरसेवक, त्यांची आई शिवसेनेचे नगरसेवक आहेत आपले मुंबई बाळकृष्ण ब्रीद म्हणून, त्यांची आई यशोदा ब्रीद या आज जवळजवळ 80 वर्षाच्या आहेत आणि त्या साक्षर झाल्या ह्या वयामध्ये आणि त्यांना स्वतःचं नाव आणि स्वतःची सही करता येते त्याचा आनंद जेव्हा आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर बघितला तेव्हा आम्हाला आमच्या आमदारांचा अभिमान वाटला की खरोखर आमचे आमदार शासनाच्या या योजना गावांपर्यंत नेत आहेत आणि प्रौढ शिक्षण देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मी उदाहरणादाखल बोलते कारण मी या गावांबद्दल या विधानसभेबद्दल मी बोलू शकतो. खूप चांगल्या पद्धतीचं काम आपल्याकडे होत आहे, या सगळ्या सुविधांचा आपण सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे आणि आपला सगळ्यांचा उमेदवार धनुष्यबाण त्या ठिकाणी घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सुरुवात करायला पाहिजे. मी आता स्वावलंबन सांगितल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षणाबद्दल बोलले, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते सुरक्षा ज्याच्याबद्दल बोलली की आपल्या मुलींना सक्षम करण्यासाठी आपली मैत्रीण बनवा, आपल्या आजूबाजूच्या महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल आवाज उठवा आणि ह्या सुरक्षेची पावलं जी आदित्य साहेबांनी मुंबईमध्ये उचललेली आहेत सेल्फ डिफेन्सचे कार्यक्रम घेऊन हेल्पलाईन तयार करून जर कोणावर अत्याचार होत असेल तर एक फोन जरी सेना भवन मध्ये गेला तिला मार्ग त्या ठिकाणी काढून दिला जातो अशा पद्धतीची कामं त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून होत आहेत. समता महिला शेतमजूर ज्या शेतात काम करतात जेवढा वेळ त्या काम करतात तेवढा वेळ पुरुष काम करतात, मग पुरुषाला 400 रुपये मजुरी आणि माझ्या महिलेला 200 रुपये मजुरी का मिळते हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी जर मुख्यमंत्र्यांकडे कोणी मांडला असेल महाराष्ट्राचा तर आमचे शिवसेनेचे आदित्य साहेब ठाकरे हे पहिले असे पक्षाचे नेते होते. त्यांनी सांगितलं माझ्या महिला शेतमजुरांना न्याय मिळायला पाहिजे, समान हक्क, समान कायदा आणि समान संधी अखंड महाराष्ट्रभर राबवली पाहिजे. म्हणजे एवढा चांगला दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्राचं हे नेतृत्व पुढे चाललंय आणि त्याला गरज आहे तुमच्या सहकार्याची. अरे ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसाला ताक मानेने जगायला शिकवलं
त्या ठिकाणी 1992 दंगलीमध्ये तुमच्या चाकरमानी माणसाला ज्यांनी शाबूत ठेवलं, ज्यांनी मुंबई आपल्यासारख्या मराठी माणसाच्या ताब्यात आणि महाराष्ट्राला मिळवून घेण्यासाठी आयुष्य वेचलं, अशा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची ही संधी तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. 21 तारखेला बाळासाहेबांनी शेवटच्या सभेत सांगितलं होतं, बाबांनो 1966 जेव्हा मी या शिवाजी पार्क वर उभा होतो, माझ्या वडिलांनी प्रबोधनकाराने सांगितलं होत, माझा हा बाळ मी अख्ख्या महाराष्ट्राला अर्पण करतोय. पण आज मी थकलोय, आज मी दमलोय, मला तुमच्याशी बोलता देखील येत नाहीये. पण माझा उद्धव, माझा आदित्य मी तुम्हाला देतोय, यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी हे कायम कटिबद्ध राहतील. आणि आज त्यांनी तुम्हाला जी काही जबाबदारी दिली होती ती पूर्ण करण्याची वेळ आली. बाळासाहेबांनी आपल्याला जो काही शब्द आपल्याकडून त्या शेवटच्या सभेत घेतला होता त्यांचा शब्द पूर्ण करण्याची ही वेळ आलेली आहे. विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहायचंय. प्रत्येक घराघरात त्या ठिकाणी जाऊन चुलीपर्यंत नेहमीच आपण जाता त्यांना सांगायचंय की शिवसेनेने ही ही कामं केलेली आहेत. हा नवीन दृष्टिकोन घेऊन आमचे आदित्य साहेब ठाकरे 27 वर्षाचा तरुण अखंड महाराष्ट्र बघितोय. नवीन महाराष्ट्र त्याला घडवायचा आहे. स्वच्छता पूर्ण असलेला महाराष्ट्र, प्लास्टिक मुक्त असलेला महाराष्ट्र, बेरोजगारी मुक्त असलेला असा महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे. त्यासाठी आमचे आदित्य साहेब प्रयत्न करतायत आणि त्याकरता आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा जसं कोकणाच्या पाठीशी माननीय बाळासाहेबांच्या पाठीशी कायम शिवसेना उभी राहिलेली आहे, तसंच कोकणाने देखील शिवसेनेच्या पाठीशी पुन्हा एकदा आपला विश्वास आणि आपला आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या मागे ठेवावा. आणि आई भवानी, आई जगदंबा, आई तुळजा भवानी याकरता आपल्या सगळ्या स्त्री शक्तीला यश देवो असं म्हणतात. जेव्हा स्त्री शक्ती एवढ्या मोठ्या संख्येने एखाद्या उमेदवाराच्या पाठीशी उभी असेल, एखाद्या पक्षाच्या पाठीशी उभी असेल, तर खऱ्या अर्थाने तिचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्हीच महिला मतदार आहात. आणि मी नेहमी म्हणते महिला मतदार, एकदा जेव्हा आपण ठरवतो की माझी बांधिलकी या पक्षाची आहे की या महिलांची मतं दारूने विकली जात नाही, पैशाने विकली जात नाही आणि इतर कुठलं असं या अमिष या जगामध्ये उपलब्ध नाही की महिला आपली मतं विकतील. त्याने एकदा एकदा ठाम ठरवलं की ठरवलं. महिलांचे प्रश्न आणि सेनेने घेतलेला पुढाकार आणि कामगिरीवर आधारित प्रथम ती हे महिला संमेलन मातोश्री सभागृहात पार पडले. यावेळी अनेक मार्गदर्शक महिलांनी मार्गदर्शन केले. महिलांचे प्रश्न महिलांना समजू शकतात, महिलांना सक्षम बनविताना सुसंस्कृत असा महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे असे देखील मत यावेळी शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केले. या संमेलना दरम्यान मार्गदर्शक महिलांनी महिलांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, स्वावलंबन, समता यावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मुंबईच्या माजी महापौर डॉक्टर शुभा राऊळ, मुंबई महानगरपालिकेच्या विधी समितीच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा महिला समन्वयक नेहा माने, रत्नागिरी जिल्हा महिला संघटक वेदा फडके, महिला उपजिल्हा संघटक दुर्वा तावडे, लांजा तालुका महिला आघाडी रसिका मेस्त्री, राजापूर तालुका महिला आघाडी योगिता साळवी, लांजा शहर आघाडीच्या छाया कांगन, राजापूर शहर महिला आघाडी विना विचारे, सर्व उपतालुका प्रमुख महिला आघाडी तसेच विभाग महिला आघाडी, उपविभाग महिला आघाडी, जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समितीच्या सदस्या, नगरसेविका, सरपंच सदस्य, महिला शाखा प्रमुख आणि अन्य युवती उपस्थित होत्या. या महिला संमेलनाला महिला वर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोकण लाईव्हसाठी राजन लाड, राजापूर.